बाह्य लक्षणांनी म्हणजे दांभिक जी माणसं असतात का महाराज, दांभिक माणसं म्हणजे अंतकरणामध्ये मनामध्ये तसं नसताना बाहेर जी दाखवणारी माणसं, त्याला काय म्हणायचं आपण दांभिक म्हणतो, आत एक बाहेर एक. अशा ज्या प्रवृत्तीची माणसं आहेत महाराज, यांच्यापासून वाचण्यासाठी जगद्गुरु तुकोबऱ्यांनी काय केलं, आंतरिक आपल्याला लक्षणं सांगितली. किती मोठा फरक आहे महाराज, किती गरज आहे आंतरिक लक्षणाची. बघा तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे कळलं की आंतरिक लक्षणं आपल्याला माहीत असणं संतांची भक्तांची किती गरज आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल, एकदा काय झालं गुरुजी जुन्या काळातली गोष्ट लक्ष देऊन ऐका, इकडे लक्ष द्या. मी कशासाठी सांगतोय की आंतरिक लक्षणं जगद्गुरु तुकोबऱ्यांनी आपल्याला प्रस्तुत अभंगामध्ये सांगितली, ती कशासाठी गरजेची, ह्याच्यासाठी मी दृष्टांत सांगतो. जुन्या काळातली गोष्ट, जुन्या काळामध्ये गावामध्ये काय पहिलं हे मोबाईल वगैरे काही हे नव्हतं, टी व्ही नव्हती, त्या काळामध्ये नाटक आलं महाराज. नाटक म्हणजे काय, त्या कंपनीनं काय केलं, रामायण सादरीकरण केलं महाराज. रामायण, रामायणातली पात्र काय केली त्यांनी सादर केली महाराज. आणि ती कलाकार मंडळी इतकी उत्कृष्ट दर्जाची होती महाराजजी, इतकी की खूप एकाहुनी बळीरे, जसे आता इथं आहेत गुरुजी तसं एकाहुनी बळीरे ती स्वरूपाची काय होती महाराज, कलाकार मंडळी होती. प्रत्येकाने त्या नाटकामध्ये त्या पात्रामध्ये आपला काय केला, जीव ओतला, इतकं काय केला तो अभिनय सुंदर केला महाराज. प्रत्येकाने इतकं सुंदर केला, इतकं सुंदर केला महाराज, अख्खं गाव भावनिक केलं. भावनिक काय, त्यातली त्यात एक पात्र जे होतं सीतामयाचं पात्र महाराज, त्यांनी इतका उत्कृष्ट दर्जाचा अभिनय केला, इतका सुंदर, इतका सुंदर महाराज, अक्षरशः गाव सगळं गुरुजी रडायला लागलं महाराज. इतका काय केला त्यांनी सीतामयाचा दादाजी, म्हणजे ते अभिनय ॲक्टिंग इतकी सुंदर केली महाराज, गाव ढासा ढासा रडायला लागलं महाराज, अख्खं गाव प्रत्येक जण रडायला लागलं. नाटक संपल्यानंतर त्याच्यातला एक जो अतिभावनिक अतिभावनिक रडतच गेला. नाटक संपल्यानंतर पाड्या त्याच्या मागं गेला, त्याला अडवलं ते नाटक जे कंपनीचे माणसं होती, कुठं चालला म्हणले, कुठं नाही म्हणला, सीतामय्याचं दर्शन घ्यायचं म्हणलं मला, खूप खूप म्हणजे खूप माझी तळमळे म्हणलं अंतकरणाची. त्याला म्हणले अरे मधी जायला परमिशन नाही, नाही जमत म्हणले तुला जायला, नाही नाही म्हणला. अहो मी आत सीतामय्याचं दर्शन घेतल्याशिवाय माझ्या चित्ताला समाधानच होणार नाही म्हणला, जमणारच नाही म्हणला, मला जाऊ दे ऐका. ते काय ऐकणच गेला महाराज आता, ते तुला सांगितलेलं कळत नाही का म्हणले, जमत नाही आतमध्ये जायला, तू म्हणला ऐका माझं. पण ते जरा होतं धसकट, आपल्याकडे काय धसकटच म्हणतात ना, धसकट टाईप होतं महाराज. ते भुसलं भसकून मध्ये महाराज, भसकन मध्ये भुसलं, मध्ये गेलं, मध्ये गेलं बघतो काय ते त्याची तळ पाहिजे, आगत आगत मस्तकाला गेली महाराज दाजी. मध्ये गेलं बघतं काय ती सीतामया खुशाल खुर्चीवर टांगड्या टाकून बिडी वाढायला लागली महाराज. ह्याची गेली ना तळ पाहिजे आग मस्तकाला, अरे म्हणलं मी इतकं भावेंद्र महाराज मी दर्शनासाठी इतक्या तळमळीनं आलो नाही, खुशाल बिड्या वाढायला लागली म्हणला. त्याची झाली ना डोक्याची आग महाराज, त्याने कालवा सुरू केला. अरे हे काय म्हणला, ते नियोजन जे मंडळी जी होती नाटक कंपनीतली, ते म्हणले अरे ते सीतामया नाही, आपल्या गावातला रामभावे म्हणे, त्यांनी काय केला सीतामयाचा अभिनय केलाय महाराज, पार्ट केलाय महाराज. मला एक गोष्ट सांगा, बिड्या कोणी वाढल्या, रामभाऊनं वाढल्या का रामभाऊतल्या वेशातल्या सीतामयानी वाढल्या का सीतामयातल्या वेशातल्या रामभाऊनं वाढल्या, कोणी बिड्या वाढल्या, रामभाऊनं वाढल्या. पण बघताना दृष्टिकोन काय झाला, कोणी वाढल्या बिड्या, सीतामयानी महाराज. गुरुजी आजकाल सगळीकडे असं चालू महाराज, बिड्या दुसरे वडी देतात, नावं तिसऱ्याचे खराब होतात महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, बघा तुम्ही सरळ काही हो द्या महाराज, सरळ लोक म्हणतात. कुणी केलं, महाराजांनीच केलं म्हणतात, सन्याच्यानी केलं, महाराजांनी केलं, काही घेऊ काहीही हो द्या, म्हणजे बुका लगेच लावी देत महाराजाला. म्हणजे आता मला एक गोष्ट सांगा, संप्रदायामध्ये समजा कोणाला काही बंधन आहे का, उद्या चला जर दांभिक माणसाची, आणि हे आत्ताच नाही आहे गुरुजी, पूर्वीच्या. आता मला एक गोष्ट सांगा, सीतामयाचंच आता जे उदाहरण सांगितलं, सीतामयालाच पळून नेलं, कसं पळून नेलं महाराज, रावणाने कसं पळून नेलं, कसं पळून नेलं, रावणाच्या वेशात येऊन पळून नेलं का त्यांनी, जसा आहे तसा येऊन पळून नेलं का, नाही महाराज, त्यांनी काय केलं, रूपांतर केलं महाराज. म्हणजे काय केलं, दांभिकपणा केला, आत तसा ओरिजिनल तसा नसताना समोर कसा आला तो, साधू होऊन आला. मग तसं आहे महाराज, आत कोणाला बंदी आहे का, उद्या काय, लोक सहजच मानतात काही झालं की महाराजांनी केलं, काही झालं की महाराजांनी केलं, असं नसतं महाराज. त्याच्यामुळं काय, आपल्याला आंतरिक लक्षणं भक्तांची संतांची माहीत असणं काय गरजेचे महाराज. विठ्ठल विठ्ठल, त्याच्यामुळे प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबऱ्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत भक्तांची आंतरिक लक्षणं सांगितलेली आहेत महाराज. बघा तुम्ही भक्ताची गीतेमध्ये किती प्रकार सांगितलेत, चार प्रकार सांगितलेत. कोणते कोणते, अर्थभक्त, जिज्ञासू भक्त, अर्थार्थी भक्त आणि ज्ञानी भक्त, हे काय भक्ताचे चार प्रकार गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेले आहेत महाराज. सगळ्यात पहिल्या क्रमांकाचे जे आहेत अर्थभक्त. अर्थभक्त म्हणजे काय, भगवंताची भक्ती करतात एरवी कधीमधी, पण संकटाच्या वेळी जे आहे महाराज सगळीकडे चित्त काढून काय करतात, भगवंताचं नामस्मरण, भगवंताचा धावा करतात. म्हणजे कामाच्या वेळेस भगवंताची आठवण काढणारे जे आहेत याला काय म्हणायचं, अर्थभक्त. एकदम अर्थ होऊन भगवंताला हाक मारणारे, तसे उदाहरणार्थ
द्रौपदीचं द्रौपदी मयाचं उदाहरण आहे महाराज. ज्यावेळेस कौरव सभेमध्ये दुःशासनाद्वारे तिचं वस्त्र हरण होऊ लागलं, सगळीकडे बघितलं महाराज, भीष्माचार्य द्रोणाचार्य एका होणी अशी ती इतकी थोर मंडळी असताना सगळ्यांकडे बघून सुद्धा ज्यावेळेस तिच्या पदरामध्ये निराशा पडली महाराज, कुणीच तिला मदत करू शकले नाही. त्यावेळी तिनं काय केलं, मग सगळीकडे चित्त काढलं, काय केलं, भगवान परमात्म्याचा धावा केला. भगवान परमात्मा आले, त्यांनी काय केलं, तिची रक्षा केली. हे कशासाठी सांगतोय, आर्थ भक्त दुसऱ्या क्रमांक, अजून भरपूर उदाहरण आहेत पण उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं. दुसऱ्या क्रमांकाचे कोण होते, जिज्ञासू भक्त. जिज्ञासू भक्त, जिज्ञासू म्हणजे काय, जिज्ञासूचं लक्षण करत असताना योगेश भाया शास्त्रामध्ये असं केले की जो भगवत तत्व ज्ञातुम इच्छती यह सह, म्हणजे भगवंताला ज्याला जाणून घ्यायची इच्छा आहे त्याला काय म्हणायचं, जिज्ञासू भक्त म्हणायचं. जिज्ञासू भक्त हे दुसऱ्या क्रमांकाचे. कोणी गावे आहे सांगा हा विठ्ठल, जरी ठावा असेल तुम्हा कोणा, कैमय उधार पावेन. ही काय प्रमाण, ही कशाची आहेत, जिज्ञासू भक्त. भगवंताला ज्याला जाणून घ्यायची इच्छा आहे याला काय म्हणायचं, जिज्ञासू भक्त दुसऱ्या क्रमांकाचे. तिसऱ्या क्रमांकाचे कोण होते, अर्थार्थी भक्त. अर्थार्थीला जास्त डोकं लावत बसायचं काही काम नाही, कारण की आपण सगळे इथं बसलेले जो आहोत ते आपण सगळे कशामध्ये येतो, त्या अर्थार्थीमध्ये येतो. म्हणजे थोडक्यात स्वार्थी भक्त, मला हे दे मग मी हे करीन, मला ते दे मग मी ते करीन, म्हणजे भगवंतासोबत व्यापार करणारे, काहीतरी स्वार्थ ठेवून भगवंताची भक्ती करणारे, यांना काय म्हणायचं, अर्थार्थी भक्त. हे तिसऱ्या क्रमांकाचे. चौथ्या क्रमांकाचे ज्ञानी भक्त. ज्ञानी भक्त म्हणजे काय, ज्ञानी भक्त कोणाला म्हणायचं, काय ज्ञानी भक्तांचं लक्षण, अभंगाच्या पहिल्या चरणात. ज्ञानी भक्ताचं लक्षण सांगतात. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ज्ञानी भक्ताचं लक्षण सांगतात महाराज. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. इथं एक शंका मनामध्ये निर्माण होते की हे लक्षण जे जगद्गुरु तुकोबर यांनी आपल्याला सांगितलेलं हे ज्ञानी भक्ताचंच आहे कशावरून, बरोबर का नाही, ही शंका म्हणजे इथं निर्माण होत्या. ज्ञानी कुणा म्हणजे स्वरूपत्वेनं, देहाच्या संबंधानं जे स्वरूपत्वेनं ज्ञान आहे ते फक्त ज्ञानी भक्तालाच राहतं महाराज. भक्त ऐसे जाना जे देही उदास, जे देहावर उदास राहतात त्यांना काय म्हणायचं महाराज, भक्त म्हणायचे. हे कोणते भक्त, पण ज्ञानी भक्त. कारण की ज्ञानी भक्त काय राहतात, देहावर उदास राहतात, कारण की त्यांना देहाच्या संबंधानं स्वरूपत्वेनं काय राहतं महाराज, ज्ञान राहतं. आता तुम्हाला आम्हाला ज्ञान भरपूर आहे. कोणतं, आपल्याला पुस्तकी ज्ञान आहे महाराज. पुस्तकी म्हणजे पाठांतराचं ज्ञान आहे. प्रमाण इतके मोठमोठे पाठ आहेत महाराजी, अहो काही काही माणसाला सांगायला गेले ते बोलून देत नाहीत महाराज. आपल्यापेक्षा जास्त प्रमाण पाठ असतात महाराज. इतकं वैराग्य दाखी देत, इतकं वैराग्य दाखी देत, म्हणजे वैकुंठवासी दादा त्याच्यासाठी एक दृष्टांत सांगायचे, म्हणजे ह्यांचं वैराग्य कसं आणि ह्यांचं ज्ञान कसं, तुमचं आमचं
विठ्ठल 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 बर का गुरुजी, ह्याच्यासाठी वैकुंठवासी दादा म्हणजे आपलं ज्ञान आणि ज्ञानी भक्ताचं ज्ञान दोन्ही मध्ये फरक आहे महाराज. ह्याच्यासाठी दृष्टांत सांगतो. वैकुंठवासी दादा सांगायचे महाराज, एक म्हणजे दोघ जण मित्र तिकडे लोणावळा खंडवळ्याला फिरायला गेले महाराज. गेले आता आपल्या काही नशिबात नाही त्यांच्या होतं, ते गेले महाराज दोघ जण फिरायला. अशा वातावरणात पावसाळ्याच्या गेले महाराज फिरायला गेले. त्याच्यातला एक दुसऱ्याला म्हणला, अरे बघ ना म्हणलं काय वातावरण आहे, का काय झाडी काय डोंगर काय हिरवगार वातावरण आहे म्हणलं, जरा पाहिजे तिकडे म्हणला, काय दारू पाहिजे होती म्हणला. ते दुसरा असला खवळा महाराज म्हणला, हट म्हणला नाव नुकाळू. ते जे दुसरं जे टुनकुनच उडालो ते म्हणलं, ए बाबा अरे इतका राग ते म्हणला जमत. ते म्हणला, अरे मला काय माहित तुला इतका तिरस्कार दारू जाणं, इतकी चिड आहे तुला, नाव काढल्याला सुद्धा जमत नाही. ते म्हणलं, तसं नाही रे, नाव काढल्या काढल्या भेटली तर बरं वाटतं, नाही तर करमतच नाही म्हणलं. मला म्हणजे हे असं वैराग्य महाराज तुमचं आमचं, नुसत्या मोकार गापा, म्हणजे काही घेणं नाही देणं नाही. तसं आपल्याला प्रमाणे भरपूर पाठेत महाराज, पण तात्विकदृष्ट्या शरीराविषयीचं ज्ञान कुणाला राहतं, ज्ञानी भक्ता राहतं. म्हणून ते काय राहतात, देहावर उदास राहतात महाराज. भक्त ऐसे जाना जे देह उदास, देहा संबंधानं काय राहतात महाराज, ते उदास राहतात. देहाचं स्वरूपत्वेनं त्यांना ज्ञान राहतं. देह कसा म्हणला, पंचभूतांचा गोंधळ तेथ काय मी ते माझे भूतांचा गोंधळ. हे पंचमहाभूत जे आहेत, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, यांच्यापासून काय महाराज हे सगळ्यांचं मिश्रित हे शरीर आहे महाराज. फक्त पृथ्वी तत्व काय याच्यामध्ये जास्त प्रधान आहे, मग पंचभूतांचा काय आपलं हे गोंधळ आहे महाराज. सगळे शरीर हे त्यांना काय राहतं, स्वरूप येतवे ना ज्ञान राहतं महाराज. हे कबीरदासजीनं सुद्धा खूप सुंदर म्हणजे गोड वर्णन केलेले महाराज. कबीरा जब हम पैदा हुए चलो हम हसे जग रोए चदरिया जीने रे जीनी राम नाम रस पीने चदरिया जीने रे जीनी राम अमर सपिनी चदरिया झीनी रे झीनी 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 राम नाम रस पीनी चदरिया झीनी टाळ्या वाजवा सगळ्यांनी.
ज्ञानी भक्ताला राहतो महाराज, म्हणून तो काय राहतो देहावर उदास राहतो, देहाचं स्वरूपत्वेनं ज्ञान त्या भक्ताला असल्यामुळं तो देहा संबंधाने काय राहतो महाराज उदास राहतो, म्हणून त्याला काय म्हणायचं भक्त म्हणे. जरा बोर व्हायला लागले का होय, कॅसेट बदलू का बदलू का तुम्ही, हो नाही काहीतरी म्हणा ना. हा तेच म्हणलं, माझी परीक्षा घेतल्यासारखंच करायला लागली. हा बदलू थोडस. हा अजून काही मंडळी गुरुजी ते काय राहतात देहावर, इकडे लक्ष द्या आता, थोडं दुसरं सांगतो आता, दुसरं सांगतो. अजून काही मंडळीत महाराज ती काय राहतात देहावर उदास राहतात, कोणती कोणती मंडळीत दाजी? सगळ्यात पहिल्या क्रमांकाची जी आहे ते दारू पिणारी मंडळी, ही सुद्धा काय राहतात देहावर उदास राहतात महाराज. बघा तुम्ही काही माणसं आहेत महाराज अजून ती देहावर राहतात उदास राहतात महाराज. कोणती? दारू पिणारी माणसं कमी उदास राहतात का महाराज? भरपूर उदास राहतात महाराज. दुसऱ्या क्रमांकाला जी आहे ती कंजूस माणसं गुरुजी, म्हणजे हलकट माणसं, लय खाली येऊन सांगायचं झालं तर हलकट माणसं सुद्धा काय राहतात देहावर उदास राहतात. तिसऱ्या क्रमांकाला मेंटल म्हणजे वेडी जी माणसं आहेत ती सुद्धा काय राहतात देहावर उदास राहतात दाजी. आणि चौथ्या क्रमांकाची जी माणसं आहेत ती आत्महत्या करणारी मंडळी सुद्धा महाराज काय राहतात देहावर उदास राहतात. कसे उदास? वैकुंठवासी दादांचे उदाहरणं सांगतो म्हणजे कळेल किती उदास राहतात ही मंडळी देहावर. कमी उदास राहतात का? पेणारे माणसं बघा बरं तुम्ही, भान राहते का कुठं पडलोत काय पडलोत? काही नाही महाराज, सगळं त्यांना बंगला काय गाटर काय दोन्ही कसं आहे सारखं. मग कमी देहावर उदास आहेत का? बहानत नसते देहाचं. बघा तुम्ही किती महाराज. एक जण असा फुल दारू पिऊन आला गुरुजी, फुल फुल म्हणजे त्याला चालता सुद्धा येत नव्हता, असा झुलत झुलतच घरी आला. घरी आला आणि बायकोला म्हणला बाग मला जर का नाही म्हणलं, लोकांनीच निवडून दिलं आणि गावचं सरपंच केलं, अख्खं गावच बदलून टाकीन म्हणला. आणि तालुक्याचं जर आमदार केलं म्हणला तर अख्खा तालुका बदलून टाकीन म्हणला. राज्याचं मुख्यमंत्री केलं तर अख्खं राज्यात बदलून टाकीन म्हणलं. आणि पंतप्रधान केलं तर अख्खा देशात बदलून टाकीन म्हणलं. त्याच्या बायकोनं ऐकून घेतलं ऐकून घेतलं. त्याची बायको म्हणली काय लावलं मागापासून, हे बदलून टाकीन ते बदलून टाकीन, जरा दारू कमी प्या, पहिले ते लुंगी समजून परकर घातलाय माझा त्यो बदला आणि बाकीचं बदला. म्हणजे ह्याला काय म्हणायचं देहावर उदास, कमी उदास आहेत का महाराज? काय राहते का भान काय घातलंय काय नाही? म्हणजे हे किती उदास रवींद्र महाराज, किती देहावर उदास आहेत महाराज? भानच नाही ना महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तुमच्या इकडे कोणी पेत नसत त्याच्यामुळे तुम्हाला काय कळणार नाही हे दृष्टांत, पण दुसरीकडे सांगतो मी महाराज. एका राजेंद्र महाराज एका महाराज एका माणसाच्या मनामध्ये आलं मित्राच्या, त्याशी काय केलं रानात गेली महाराज, शेतात गेली, शेतात प्यायला बसली गुरुजी सगळी दारू प्यायला. दारू प्यायला बसली, प्यायल्यानंतर अर्धी पिऊन झाल्यानंतर त्याच्यातलं एक जण म्हणला अर माझ्या घरी बोकडे म्हणला, आणि मला तुम्हाला सगळ्याला काय करायचं आहे म्हणला पार्टी द्यायची म्हणलं पार्टी. त्याच्या मनात आलं चालते म्हणले, ठरलं त्यांचं तिथं नियोजन सगळं प्यायल्यानंतर. आता तिथं म्हणल्यास काय द्यावा, चालते म्हणले घरी म्हणले बायकोच्या मुकट्या घेऊन इथंच आपलं बनून इथंच खावा इथंच पार्टी करू म्हणले, चालते ठरलं योगेश भाई त्यांचं. मग ठरल्यानंतर मग गेले घरी, संध्याकाळ झालं आपलं ते गेले घेऊन बी आले, तिथंच बनिलं तिथंच खाल्लं सगळं तिथंच झालं. दुसऱ्या दिवशी तिथंच झोपले ते रात्री त्याला. दुसऱ्या दिवशी गेला हो झुलत झुलत, सकाळी जरा होती झुलत झुलत गेला. त्याची बायको साडा ते टाकीत होती, अंगण झाडीत होती, आणि ह्याने ते गोट्याकडे बघितलं, गोट्यात त्याला बोकडतं तिथं जागेवरच दिसलं. अर मग त्यो बायकोला म्हणलं अरे बोकड इथं कसं काय? त्याची बायको म्हणली ते बोकडाचं मरू द्या म्हणली, रात्री 12 येऊन कुत्र्याला घेऊन कुठं गेलात म्हणे तुम्ही? म्हणजे त्यांनी कुत्रंच आणलं बघा. म्हणजे ह्याला काय म्हणायचं हे किती उदास आहेत महाराज देहावर. मी कशासाठी सांगतोय हे लक्षात घ्या, हे काय राहतात ही सुद्धा मंडळी देहावर काय राहतात उदास उदास राहतात. मग ह्यांना सुद्धा काय म्हणावं लागेल महाराज? भक्त म्हणावं लागेल ना, कमी उदास आहेत का? विठ्ठल 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 विठ्ठल. पेणारे माणसं तर लयच अवघडे महाराज, काय सांगाव तुम्हाला, लयच म्हणजे लयच अवघडे. दोघं जण मित्र असं शेतामध्ये फिरत होते संध्याकाळच्याला रातच्याला, आणि एक जणांनं असं विहिरीमध्ये बघितलं, विहिरीमध्ये वाकून बघितलं, त्याला ते चंद्राचं प्रतिबिंब तिथं खाली दिसलं विहिरीमध्ये. तो एक दुसऱ्याला म्हणला अर चंद्र हिरीत पडला, बघा चंद्र काय हिरीत पडला म्हणला. ते दुसरा म्हणलं मरू दिन मग कोडू दिन आपल्याला काय करत, माझं म्हातारं आहे म्हणलं दाऱ्यावरून दारे धरीत आहे म्हणलं. त्याला अंधार पडेल ना, चंद्र आपल्याला बाहेर काढावं लागतो म्हणला, काढल्याशिवाय जमतच नाही म्हणलं चंद्र. आता आहे का बघा काय महाराज काढावं लागतं म्हणले, मग बरोबर काढू म्हणले, ठरलं त्यांचं. मग तिथंच गेले दावा सोल आणली, दावत म्हणतात ना सोल, सोल म्हणतात का दावा म्हणतात, हां सोल आणली ती बकेटीला बांधली सोडली खाली. आता ते पहिलं पाणी स्थिर होतं, बकेट खाली गेली की ते पाणी हल्लं सगळं, पाणी हल्लं की प्रतिबिंब हल्लं. ते एक दुसऱ्या म्हणतो बघ 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 कसा चपळे 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 कसा हलवतोय म्हणला, बघ चंद्र कसा चपळे म्हणले. मग एक दोन तीन म्हणायचे झटका हाणायचे, एक दोन तीन म्हणायचे झटका हाणायचे, एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं, एक दोन तीन म्हणले जी झटका हाणला महाराज, आणि
जी बकेट त्या कपारीत अडकली, जे सोल तुटली महाराज, आणि जे हे उतानी असे खाली पडले महाराज, खाली पडले पडले ह्यांना चंद्रवरी दिसला. एक दुसऱ्याला म्हणला काही का असं लावला का नाही, म्हणलं काय झटक्यात वरी हा, म्हणजे कधी खाली पडला कधी वरी गेला. हे कशासाठी सांगतो हे महत्वाचं आहे. हे सुद्धा काय राहतात मंडळी महाराज, यावर उदास राहतात महाराज. एक जण असा इथून 30 गावला चालला, 4 चाकी फोर व्हीलर गाडी घेऊन गेला आपला. ह्यो जरा 4G म्हणजे काय, आता 5G जरा जो काही विनोद जरा लक्ष देऊन ऐका बघा कळतोय का. इथून 30 गावला, 30 गावला जायला किती वेळ लागतो 4 चाकी गाडी घेऊन फोर व्हीलर? 10 मिनिटं लय झालं. आत्ता येतो म्हणून गेला, गेला आणि 2 तास झालं तरी वापसच आला नाही तो. 1-2 तास झालं तरी आता हे सगळे गावातले जे होते ते घरची त्याला त्यांना आलं जरा टेन्शन. अरे म्हणले हे प्यानर आहे, म्हणले कुठं काय झालं का काय बरं वाईट, म्हणले काय आत्ता येतो म्हणून गेला ना, अजून आला नाही रवींद्र महाराज. वाट बघितल्यानंतर 2 तासांनी आला होतो. आल्यानंतर म्हणले यार कसं काय रे, आत्ता येतो म्हणून गेला आणि इतके झालं तरी आला नाही. फोर व्हीलर 4 चाकी घेऊन गेला ना ते. मला मूर्ख आहेत हे नालायक आहेत, म्हणलं छे नालायक आहेत, म्हणले मूर्ख म्हणले, म्हणले कोण म्हणजे इंजिनियर लोक, म्हणले काय झालं, म्हणले बघा ना म्हणले कशा गाड्या बनल्यात, म्हणले जाताना 5-5 गेअर दिलेत, म्हणले येताना 1च दिला. म्हणजे येताना इथून तिथून रिव्हर्सवर आलं महाराज. म्हणजे याला काय म्हणायचं, हे कशासाठी सांगितलं तुम्हाला मी, म्हणजे देहावर उदास राहते तो. म्हणजे त्यांना सुद्धा काय म्हणा लागेल, भक्तच म्हणा लागेल महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणजे हे सांगतोय कशासाठी मी, ही सुद्धा मंडळी काय म्हणतात उदास राहतात महाराज. बघा तुम्ही प्यानरी म्हणतोय नाही, म्हणजे महाराज तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं का गुरुजी. एक महाराजजी एक गुणधर्म आहे महाराज, जो सगळे जे वैष्णव आहेत का महाराज वारकरी त्यांनी सुद्धा प्यानऱ्या माणसाकडून एक खूप मोठा गुणधर्म आहे महाराज जो घेण्यासारखा. तुम्हाला वाटत काय बोललो, मी शुद्धीतच बोलतो महाराज. एक गुणधर्म असा राहा योग असा आहे योगेश भैया, दारू पिणाऱ्याकडून वारकऱ्यांनी माळकऱ्यांनी वैष्णवांनी घ्यायला पाहिजे महाराज, आणि 100% घ्यायला पाहिजे महाराज. तो गुण जर भेटला तर भगवंत भेटायला टाईम लागणार नाही. तुम्ही म्हणता काय बोलतात, खरंच बोलतोय महाराज. कोणता गुण बघा तुम्ही, मला एक गोष्ट सांगा, जे प्यानरे माणसं आहेत महाराज, प्यानरे माणसं किती लोक बोलत आहेत मला एक गोष्ट सांगा. सगळे महाराज लोक विनोद कुणावर करतात, प्यानरे माणसावर. राजकारणी असू कुणी असू पुढारी असू प्रत्येक माणसं कुणाला बोलतात रवींद्र महाराज, प्यानऱ्या माणसाला. तरी हाय का लाज थोडी देत का प्यायची, थोडी देत का प्यायची. हा जो गुणधर्म आहे महाराज बिनलाजेपणा, बिनलाजेपणाचा जो गुण आहे तो खूप मोठा आहे. आणि हे मी विनोदानी जरी बोलत असलो तरी गांभीर्याने म्हणतो मी. बघा तुम्ही महाराज, हा जो गुण घेतला तर भगवंत भेटायला टाईम लागणार नाही महाराज. कुणी काय बोलते काय काही घेणं देणं नसतं, त्यांच्या मस्तीत राहतात महाराज. हा गुण त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे महाराज. तसं नाही, शास्त्र हे निषेध करतं महाराज दारू प्यायची. संतांनी निषेध केलेला आहे, कशामुळे केलेला आहे, वाईट वाटतं महाराज दारू पिण्यामुळं काय महाराज. तो एकटा व्यक्ती परेशान नसतो महाराज, तुम्ही बघा त्याचं अख्खं घरदार कुटुंब त्याचं काय राहतं, परेशान राहतं. त्यांचे जे हाल आहे ते कुणाचेच नसतात महाराज, त्याच्यामुळं त्याचा निषेध केलेला आहे. इथं कोणी पेणारं नाही आहे, पण पेत असला तर पेत जाऊ नका बाबा. कसं आपल्या आयुष्याचं सगळं त्याच्यामध्ये काय वाटलं महाराज. हे पहिल्या हे जे आहेत पिणारी माणसं, ही सुद्धा काय देहावर उदास राहतात, त्यांना सुद्धा भक्त म्हणावं लागेल. दुसऱ्या क्रमांकाला कोण होते, कंजूस माणसं, म्हणजे हलकट माणसं जे पोटाला खात नाहीत. बघा तुम्ही गुरुजी, काही माणसं असेच समाजामध्ये बघा तुम्ही, बघत असताना पहा का बघायला मिळतात, लय नमुने नमुन्याचे माणसं येतात महाराजजी, पोटाला खात नाही. तो एक कधी कधी असा विचार येतो नेमकं करायचे कशासाठी दाजी, इतकं बघत आहेत इतकं पळत आहेत इतकं पळत आहेत इतकं कमी देत पण पोटाला खात नाहीत, मग करायचे कशासाठी नेमकं. आणि लय बरं असे भिन्न भिन्न प्रकारचे माणसं आहेत महाराज की बा म्हणजे पोटाला खात नाहीत. आता मला एक गोष्ट सांगा, स्वतःचं शरीर जाळायचं म्हणजे ते देहावर काय आहेत, देह जाळायचं म्हणजे देहावर उदासच आहेत ना महाराज. स्वतःच्या पोटाला खात नाहीत म्हणजे किती किती माणसांनी हलकट असो, किती हलकट असो महाराज. बघा तुम्ही, म्हणजे एक तुमच्या नगर जिल्ह्यातला असा एक माणूस इतकं कंजूस होता, इतकं कंजूस होता, त्याची ख्याती महाराज सगळ्या गावामध्ये झाली. बघता सगळ्या तालुक्यामध्ये झाली, जिल्ह्यामध्ये झाली, महाराष्ट्रात झाली महाराज. त्याचं नाव इतकं प्रसिद्ध झालं कंजूसपणामध्ये. ह्यो आपल्या जिल्ह्यातला आणि राज्यातला सगळ्यात जास्त म्हणजे कंजूस माणूस असं त्याचं काय झालं, ख्याती झाली महाराज. आणि तसंच आमचा एक बीड जिल्ह्यातला एक कंजूस, म्हणजे पोटाला न खाणारा माणूस, मुलकाचा हलकट माणूस, त्याची बी तिकडं ख्याती झाली महाराज. त्या दोघांची इकडे लक्ष द्या, दोघांची ख्याती नाव इतकं मोठं झालं महाराष्ट्रामध्ये महाराज. ह्या दोघांमध्ये कोण जास्त कंजूस आहे ह्याची काय झाली, प्रतिस्पर्धा निर्माण झाली महाराज. प्रतिस्पर्धा निर्माण झाली इतके ते दोघं सुद्धा त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये झालं. आमच्या बीडचा जो कंजूस होता हलकट होता तो इकडं आला महाराज नगरमध्ये. आला घरी गेला, त्याच्या घरी तो काही नव्हता, त्याचा मुलगा होता. म्हणजे कोण पाहिजे काही नाही, असं तुझ्या वडिलांचं नाव ऐकून आलो म्हणले मी. मी बीड जिल्ह्यातला नावाजलेला कंजूस आहे म्हणले.
मी तुमच्या वडिलांचं नाव ऐकून इथं आलोय म्हणले परीक्षा घ्यायला, की आमच्या दोघांमध्ये कोण जास्त कंजूस आहे ह्याच्यासाठी मी इकडे आलोय म्हणले. ते म्हणलं आता वडील तर नाहीत घरी, मग कसं करायचं काय नाही म्हणले, माझ्यावर भागन का भागन म्हणले, काय अडचण नाही चालते म्हणले. मग आता हे आलेले बीडचे जे कंजूस होते ते म्हणले माग म्हणले, तुला काय मागायचं तर खायला. आता त्यांनी विचार केला बोलून चालवून मुलकाचा हलकटच आहे, कंजूस होते काय देणार आहे आपल्याला, उन्हाळ्याचे दिवस होते. त्यांनी विचार केला तुम्हाला आंबा द्या मला खायला आंबा. आता ह्यानी काय एस टीनं आला होता बसने गुरुजी, ह्यानी बसचं तिकीट काढलं पेन काढला आंबा म्हणला धर आंबा लिहून दिलं त्याला आंबा. ते म्हणलं आता तुम्ही मागा काहीतरी. तो काय म्हणला नगरचा जो चिरंजीव आहे तुमच्या कंजूचा, तो म्हणला तुम्ही मागा काहीतरी. आता त्यांनी विचार केला बीडच्यानी विचार केला, ह्यानी जरा बारीक मागितले आपण काहीतरी टप्पू मागावं थोडं मोठं मागावं. आता त्यांनी विचार केला तू म्हणला मला कलिंगड दे कलिंगड, कलिंगड म्हणजे टरबूज टरबूज, तू म्हणला हे घे कलिंगड. ते बीडवाल्याने विचार केला अर म्हणला हे आपल्यापेक्षा जास्त कंजूस म्हणजे जास्त गेलेली पार्टी म्हणजे आपलं तर कागद गेला आहे शाही गेली पेन गेला सगळं वाटलं झालं, हेने तर हातावरच भागेल हे गे कलिंग जाऊ द्या म्हणले आपल्यापेक्षा हलकटे म्हणले दिलं सोडून गेलं निघून ते. दुसऱ्या दिवशी ह्याचे वडील आले, काय झालं म्हणले कोण आलतं, अहो बाबा म्हणले बीड करता नावाजलेला कंजूस हलकट तुमची परीक्षा घ्यायला आलतं म्हणले. मग काय झालं, अहो तुमचाच पोर काय म्हणले हरिलं म्हणले बाबा त्याला, कसं काय म्हणले काय काय नाही म्हणले, अहो बाबा मी त्याला आंबा मागितला म्हणले खायला आंबा. मग म्हणले काय नाही त्यांनी एस टीचं तिकीट काढलं आणि त्याच्यावर लिहून दिलं आंबा म्हणला धर. मग काय नाही म्हणले त्यांनी मला कलिंगड मागितलं. त्याचे वडील लगेच तंतन बडबड करेल, किती शाई वाटवळ केली, किती पेन किती पेन वाटवळ गेला, किती कागद वाटवळ गेला. ते म्हणला का बसा मी काहीच वाटवळ केलं नाही, मी त्याला म्हणलं हे घे कलिंगड. त्याच्या बापाला असला राग आला, महाराज एक एक डोळा त्यांनी इतकं इतकाला केला म्हणलं मूर्ख नालायक दिवाळा निघाल म्हणलं असे इतकं मोठं असते का म्हणलं तिथलची तिथं करायची हे घे कलिंगड. म्हणजे बघा ज्या जातीला हाताचं आवळं सुद्धा मोठं खपत नाही, किती कंजूस माणसं आहेत महाराज. हे सांगतोय कशासाठी, पोटाला खात नाही तो माणसं मग परमार्थ कधी करायचे. आणि बघा तुम्ही आता हे जे तुमच्या गावातलं नाही सांगत महाराजजी अर्जुन महाराजजी, बघा तुम्ही सप्ताह करणारे जे कमी पुढं होऊन जे करणारे माणसं आहेत का त्यांना अनुभव महाराजात असे जे माणसं आहेत का गुरुजी. असंच गावात सप्ताहाची बैठक ठरली, झालं कोण काय कोण काय. आता प्रत्येक गावात असतात कोण ना कोण एक जण असत कंजूस होता महाराज दाजी. आता लोक म्हणले त्याच्याकडे कशाला जायचे, ते त्याच्या पोटाला खात नाही सप्त्याला काय देणार म्हणले, नकोच म्हणले त्याच्याकडे जायचे. तरी काही जणांचं म्हणणं आलं तसं नसतं म्हणले जायला पाहिजे. गावात गावगाड्याचं मामले म्हणले जाऊ म्हणले, देईन नाही देऊन बघू म्हणले जाऊ म्हणले, मस्त हलकटे आपल्याला माहिती पण जाऊ म्हणले तसं नको. ठरलं त्यांचं गेले त्याच्याकडे कमिटीवाले सगळे जे गेल्यानंतर म्हणले पाटील असं असं सप्त्याचं नियोजन चाललंय म्हणले, हे कुणी काय कुणी काय देणार आहे ते सांगितलं सगळं. सांगितल्यानंतर मग पाटील म्हणले अजून किती रुपयेला भेटले म्हणजे सप्ताह होऊन जातोय, काय नाही म्हणले अजून 1,00,000 रुपये भेटले की सप्ताह अख्खा मजेत होऊन जातोय म्हणले. पाटील म्हणले मग तुम्ही 10 ठिकाणी फिरूत ना करणार आहे म्हणले, मी एकटा देतो की 1,00,000 रुपये. आता हे असं बोलून गेलेले महाराज नाव ठेवून रडायला लागले ना ते म्हणले काय देव माणूस निघाला म्हणले, आपण तर काय काय ह्याला शिव्या दिल्यात किती इज्जत घातली म्हणले, हे देवच माणूस निघाला म्हणले. पाटलांना लगे 1,00,000 चेकच लिहून दिला म्हणले, हां चेक लिहून दिला. हे सगळे जी कमिटीवाली मंडळी रडत रडत गेली ना बँकेत जमा करायला, बँकेत दिला ना कॅशियर पैसे चेक दिला, कॅशियरने चेक बघितला कॅशियर साहेब म्हणले ह्याच्यावर सही राहिली ना, आले पुन्हा वापस पाटलाकडे म्हणले पाटील तुमची सही राहिली ना. पाटील म्हणले नाही नाही म्हणले मी माझं नाव कुठं लिहित नाही, माझं गुप्तदान असतंय म्हणले सगळं. 10 लाखाचा चेक नाही देणार काय म्हणजे कशासाठी सांगलो, अहो काय माणसं महाराज म्हणजे पोटाला खात नाहीत ही जी अशी माणसं आहेत ना महाराज लयच अवघड कार्यक्रम आहे. हे देह जाळतात म्हणजे ह्यांना सुद्धा काय म्हणावं लागल, भक्त म्हणावं लागल. कारण की लक्षण काय, भक्त ऐसे जाना जे देहे उदास, यांना सुद्धा काय म्हणावं लागल भक्त महाराज. ही झाली दुसऱ्या क्रमांकाची. तिसऱ्या क्रमांकाचे कोण होते, वेडी माणसं मेंटल माणसं. बघा तुम्ही हे सुद्धा काय राहते देहावर उदासच राहते, ह्यांना काय ज्ञान राहते महाराज. बघा तुम्ही सहज लहान लेकरू जर त्रास द्यायला लागलं तर आपण काय म्हणतो त्याला गुरुजी, हे काय वेड्यासारखा त्रास द्यायला लागले रे म्हणतो का नाही लहान मुलाला, म्हणजे वेडे तरी काय त्रास देतात, वेडे काय त्रास देतात. बघा तुम्ही पिढी माणसं आपण काय म्हणतो काय वेड्यासारखा त्रास देतो रे म्हणतो का नाही, वेडे तरी काय त्रास देतात राजेंद्र महाराज काय त्रास देतात वेडे. एका एक इकडं काय करायचं गुरुजी, डॉक्टरला फोन करायचं हॉस्पिटलमध्ये, हॅलो डॉक्टर साहेब कापूस आहे का, कापूस. डॉक्टर साहेब म्हणायचे आहे, मग म्हणायचं घाला खिशात. परत अजून अर्ध्या तासाने फोन करायचा, हॅलो डॉक्टर साहेब कापूस आहे का, कापूस. डॉक्टर साहेब म्हणायचं आहे, म्हणायचं मग घाला खिशात. परत अजून अर्ध्या तासाने फोन, हॅलो डॉक्टर साहेब कापूस आहे का, कापूस. म्हणे होय, मग घाला खिशात. अहो त्यांनी दिवसभर बेजार केलं ना डॉक्टरला, बेजार झालं ते डॉक्टर. संध्याकाळ झालं त्यांनी परत फोन केला, हॅलो डॉक्टर साहेब कापूस आहे का, कापूस. ते डॉक्टर दिवसभर वाईटकून म्हणलं नाही कापूस, म्हणलं मग काढा खिशातला. दिवसभर घातलेला म्हणजे काय घेणं नाही देणं नाही, याला म्हणायचं वेड्यासारखा त्रास. म्हणजे हे वेडे सुद्धा कशासाठी सांगतो, हे वेडे सुद्धा काय राहतात देहावर उदास राहतात महाराजजी. एका हॉस्पिटलमध्ये येड्याच्या हॉस्पिटलमध्ये सगळे वेडे होते, म्हणजे डॉक्टर सोडून बाकीचे सगळे वेडे होते, सगळे वेडे.
त्यातलं एक येडं काय करायचं गुरुजी, भिंतीपाशी जायचं ना, असं कान लावायचं, बसलेलं असायचं. त्याला डॉक्टरने बघितलं जाताना, काय बघे असं म्हणले, गेले जाताना दुसऱ्या दिवशी बघितलं, दिवसभर तिथंच बसलेलं ते असं कान देऊन ऐकत. दोन दिवस झालं, तीनदा चारदा रोज डॉक्टर त्याला बघायचे. असं 6 महिने टाईम गेला. किती गुरुजी? 6 महिने रोज त्याला तिथंच बसलेला असायचा डॉक्टर, त्याला रोज जाता येता बघायची, तू कान देऊन आता बसलेला असत. एक दिवशी डॉक्टरच्या मनात आला, अरे 6 महिने झालं काय ऐकत गड्या. त्याच्या समोर डॉक्टर गेले, डॉक्टर समोर जाऊन असं त्यांनी कान लावला. असं 5 मिनिटं थांबले डॉक्टर साहेब. डॉक्टर म्हणले, अरे काहीच ऐकू येत नाही ना रे मेरे. डॉक्टर काय म्हणले, काहीच ऐकू येत नाही ते वेळेला. म्हणले तो येडं डॉक्टरला म्हणते, येडायस काय म्हणले, येडं डॉक्टर येडायस काय म्हणले, मी 6 महिन्यापासून लावतोय, मला अजून आलं नाही, तुला 5 मिनिटं येईन का म्हणले. याला काय म्हणायचं, वेड्यासारखा त्रास. हे सुद्धा काय राहतात महाराज, वेडी माणसं शेवटी बघा तुम्ही देहावर काय, हे कशासाठी सांगतोय हा मूळ मुद्दा विसरू नका महाराज. ही वेडी माणसं काय राहतात देहावर, उदास राहतात महाराज. ह्यांना सुद्धा काय म्हणावं लागल, भक्त म्हणावं लागल. आणि 4थ्या क्रमांकाची आत्महत्या करणारी जी मंडळी महाराज, ती सुद्धा काय राहतात देहावर, उदास राहतात. बघा तुम्ही, स्वतःचा जीव संपन्न एवढं सोपं नाही महाराज. ज्याच्यावर परिस्थिती येते त्याला कळतं महाराज, तुम्ही बघा. आणि सहजासहज कुणी आपला जीव संपवत नाही. कुणाला वाटते महाराज मराव, कुणाला आपलं शरीर नाही वाटते महाराज, प्रत्येकाला वाटते उलटं जगावं. आत्महत्या करणारी जी मंडळी जी सुद्धा काय राहतात देहावर, उदास राहतात. आता आत्महत्या करणं पाप आहे, तो विषय थोडा वेगळा आहे. आत्महत्या करायला नाही पाहिजे. शास्त्राने सगळ्यात मोठं महापाप सांगितलं कोणतं असेल तर महाराज आत्महत्या करण्यासारखं मोठं महापाप नाही महाराज. सगळ्यात मोठं महापाप आहे आत्महत्या करणं महाराज. त्याच्यामुळं काय आत्महत्या करणं काय सगळ्यात मोठं पाप आहे महाराज. हे महापाप आहे सगळ्यात मोठं. आत्महत्या करायला नाही पाहिजे. मग जो माणूस आपल्या इकडे लक्ष द्या, इकडे इकडे लक्ष द्या, झालं झालं इकडे लक्ष द्या. जो माणूस आपला स्वतःचा जीव संपवतो महाराज, तो कमी देहावर उदास आहे का? त्याला सुद्धा काय म्हणावं लागेल मग? भक्त म्हणावं लागेल. बघा तुम्ही, कारण की लक्षण सांगितले, भक्त ऐसे जाना जे देही उदास. जे देहावर उदास राहतात त्यांना भक्त म्हणायचे. तर मग आता ही जी 4 मंडळी जी आहेत ही सुद्धा उदासच राहतात, यांना सुद्धा काय म्हणावं लागेल? भक्त म्हणावं लागेल. मग आहेत का हे भक्त? आहेत का? नाही. मग इथं उदास शब्दाचा अर्थ काय नेमकं हा जर कळला आपल्याला, याचं शास्त्रामध्ये लक्षण करत असताना उदासाचं काय केले त्याचं लक्षण कळल्यानंतर या चौघांची सुद्धा काय होती महाराज? व्यावृत्ती होती. उदास शब्दाचं लक्षण करत असताना शास्त्रामध्ये केले, राग द्वेषरहितत्वम उदासत्वम. राग म्हणजे प्रेम आणि द्वेष म्हणजे तिरस्कार, या दोन्हीच्या विरहित असणारा जो आहे त्याला काय म्हणायचं? उदास म्हणायचं. आणि असे जे देहावर उदास राहतात त्यांना काय म्हणायचं? भक्त म्हणायचं. राग द्वेषरहितत्व, राग म्हणजे प्रेम आणि द्वेष म्हणजे तिरस्कार. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मज हेही नाही, मज तेही नाही. देह जाओ देह जाओ म्हणजे काय? राग द्वेषरहित. बघा तुम्ही, प्रमाण सुद्धा त्याच सारखीत महाराज. मज हेही नाही, मज तेही नाही. देह जाऊ अथवा राहू म्हणजे देहाविषयी प्रेमही नाही आणि तिरस्कारही नाही, दोन्ही पासून काय वेगळे महाराज, तटस्थ भूमिका असणं. बघा पुष्कळ प्रमाणात, वेळेअभावी जास्त काही न सांगता आपल्या संप्रदायातलंच एक उदाहरण सांगतो, पुढे चालतो. जगद्गुरु तुकोबराय कीर्तन करायचे महाराज, कीर्तन करायचे. त्यांचे काय 14 टाळकरी होते अर्जुन महाराज, किती 14 टाळकरी होते. त्यातले एक टाळकरी जे आहेत त्यांनी काय केलं, जगद्गुरु तुकोबरायांना मारलं महाराज. कुणी मारलं? मंबाजींना. मंबाजींना काय केलं, जगद्गुरु तुकोबरायांना मारलं महाराज, खूप मारलं, काठीनं मारलं. मारल्यानंतर मग जगद्गुरु तुकोबराय संध्याकाळी काय झाले मी कशासाठी सांगतो, हे लक्ष देऊन ऐक. देहासंबंधानं त्यांना काय आसक्तीही नाही,
आणि प्रेमयीने दोन्हीपासून काही ते वेगळे महाराज मारलं. महाराज मारल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय संध्याकाळी कीर्तनाला आले. महाराज आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी बघितलं मंबाजी दिसत नाही आहेत, मग विचारलं मंबाजी आले नाही, ते ला मारल्यामुळं सकाळी मारल्यामुळं काय झालं ते लाजले. महाराज जगद्गुरु तुकोबाराय घरी गेले, कुणाच्या मंबाजींच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर बघितलं मंबाजींचे जगद्गुरु तुकोबाराने हातपाय दाबायला सुरुवात केली. महाराज मंबाजी तुम्ही मारलो हो तुमचे हात दुखत असतील, ही जी भावना आहे ह्याला काय म्हणायचं. अहो तुम्ही मला एक गोष्ट सांगा, सकाळी त्या माणसाने मारले आणि संध्याकाळी जगद्गुरु तुकोबाराय हातपाय वापरले त्यांच्या घरी, का तर तुम्ही मला लय मारले आणि तुम्हाला लय त्रास झाला असतो. आता आता शक्य का? टाळकऱ्यांनी तुम्ही फक्त कल्पना करा, टाळकऱ्यांनी कीर्तन करायला हाणायचं आताच्या बी काळात, ते तर तवा झालेले. टाळकऱ्यांनी कीर्तन करायला हाणायचं आणि कीर्तनकरांनी संध्याकाळी हातच वापरायला जायचं, कशामुळं तर तुम्ही मला मारले लय हात दुखत असते, हे शक्य का महाराज? मग हे कशासाठी सांगतोय? राग द्वेषर हे तत्व, देहासंबंधानं प्रेमही नाही आणि तिरस्कार नाही, गेलं तरी त्याच्याविषयी काही दुःख नाही, राहिलं तरी काही प्रेम नाही, म्हणजे ही जी तटस्थ भूमिका आहे ह्याला काय म्हणायचं? उदास. आणि असे जे उदास असणारे आहेत, हे जे उदास आहेत अशा स्वरूपाचे उदास असणारे यांना काय म्हणायचं? भक्त म्हणायचं. भक्त ऐसे जाना जे देहे उदास, पुढं काय म्हणले? गेले आशा पाश निवारुने, ज्यांची आशा पाश. आता आशा खूप खूप सूक्ष्मात सूक्ष्म चिंतन आहे महाराज. आशा ही माणसाची म्हणजे खूप मोठं शत्रूच आहे म्हणायचं. आशा ही कधीच संपत नाही, तिला काय म्हणायचं? आशा कधीच संपत नाही महाराज. माणूस जन्मून म्हणजे आपली इंद्रिय निष्क्रिय होतात महाराज, इंद्रिय आपली निष्क्रिय होतात, पण आपली वासना आशा संपत्ती का नाही संपत महाराज. मग ही जी आशा आहे, ही ज्यांच्या ठिकाणी आशा आहे ना त्याला काय भक्त म्हणायचं नाही महाराज. ज्याच्या आशा आणि पुढं पाश आता ते पुढं सांगणारच, आशा निघून गेली, आशा पाश निघून ज्यांचे गेले त्यांना काय म्हणायचं? भक्त म्हणायचं. आता पाश जे आहे ते अष्टपाश शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. सगळ्यात पहिल्या क्रमांक म्हणजे सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा पाश आहे घृणा महाराज. घृणा म्हणजे काय? एखाद्या दुःखी माणसाचं, पीडित माणसाचं दुःख बघून सुद्धा, म्हणजे गरीबाचं दुःख बघून सुद्धा ज्याच्या अंतकरणात दया उत्पन्न होत नाही त्याला काय म्हणायचं? म्हणजे दया उत्पन्न न होता उलट त्याची काय करतो तो? किळस करतो. गरीबाची काय करतो? किळस करतो. याला काय म्हणायचं? घृणा नावाचा पाश. मग हा पाश भक्तांच्या ठिकाणी आहे का? नाही महाराज. उलट भक्त कसेच उलट जे करंजले गांजले त्यासी म्हणे जो जले गांजले तासी म्हणे जो फुले तोची साधू बोळखावा देव तेथेची जाणावा. जे करंजले गांजले तासी म्हणे जो उलट भक्त कसे असतात महाराज? जे का रंजले गांजले, उलट रंजल्या गांजल्यांना जे आपलं म्हणतात त्यांना काय म्हणायचं महाराज?